संतोष शंकर गुरव माजी सैनिक आहे. ते माजी सैनिक मी ह्यासाठी शब्द वापरतोय, त्याचं उत्तर तुम्हाला परत नंतर भेटेल. माझ्याबरोबर माझे एक 4-5 मित्र आलेले आहेत नागावचे, शशिकांत गावडे, सुरेश पाटील, राजू पाटील, रुपेश पाटील. तर मला मी 2 फील्ड अनुभवलेत, फौजचं पण फील्ड अनुभवलं आणि आता ह्या 6 वर्षाला मी शेती करतो आहे. माझी सैनिक का बोललो त्याचं उत्तर सांगतो. पूर्वी एक म्हण होती, तुला काय जमत नाही ना शेती कर, पण मी 6 वर्षाला धडपडतो आहे पण मला काही शेती व्यवस्थित जमलेली नाही. सांगली जिल्ह्यामध्ये सर येतात, शेतकरी ग्रुप आहेत, परत ते संजीव माने यांचे ग्रुप आहेत, सुरेश कबाडे, फार प्रगतशील शेतकरी आहेत. सांगली जिल्हा शेतीबाबतीत अग्रेसिव्ह आहेत, अग्रेसर आहेत तर आहेच, पण जी लोकांची कन्सेप्ट होती शेतीची, शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन की बाबा शेती कशी करू शकते, कशा पद्धतीने केली तर चालत्या, चुकीचं आहे. 6 वर्ष झालं मी झटतो आहे, तरी मला अजून मी ते म्हणजे बॉटम लेवलपर्यंत लांबच राहिलं, नॉर्मल लेवलवर येऊ शकत नाही. मग अशा माध्यमातून ज्यावेळी आम्ही पर्याय शोधतो तेव्हा असे काही विभूते भेटतात की त्यांच्याकडून खरंच काहीतरी घेण्यासारखं असतं आणि खरंच मला आनंद वाटतो आहे. कारण आत्तापर्यंत कसं 10 पोती खत टाकलं, 20 पोती खत टाकलं म्हणून मला एवढं उत्पन्न आलं, हे जो आमचा कन्सेप्ट होता शेतीचा तो पूर्ण चुकीचा आहे. कारण ह्या सरांनी ज्या पद्धतीने मातीच्या आतल्या घडामोडी काय आहेत आणि त्याच्यावर कसं आपण नियंत्रण केलं पाहिजे, कारण वाडवडिलांनी जशा पद्धतीने शेती दिली त्या पद्धतीने आम्ही सांभाळली, आम्ही ती सुधारायची का पुढल्या पिढीला काय द्यायचं हा पण विषय आहे. आणि त्या पद्धतीने जर शेती आम्ही जर व्यवस्थित जर चांगली पुढल्या पिढीसाठी जर शाबूत ठेवायची असेल तर असे पर्याय आम्हाला शोधणं गरजेचं आहे, ह्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सरांनी खरंच छान माहिती दिली, पण अडचण अशी आहे एका दिवसात एवढं आमच्यावरती जीवाणूचं लोट टाकला की काय 10% घुसले, बाकी सगळे वरनच गेले आमच्या. ते मान्य करा, सगळेजण मान्य करतात बरोबर का, मी जरा प्रॅक्टिकली बोलणार व्यक्ती आहे. पण सरांना विनंती आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्हाला जेव्हा जेव्हा ग्राउंडवर अडचण येतील आणि आम्ही तुम्हाला फोन करू, इव्हन तुमच्या टीमला आम्ही फोन करू, तेव्हा आम्हाला तुमच्याकडं एक समाधानकारक उत्तर मिळावं. कारण शेतकऱ्याला सतत त्या जाड्या बैलासारखं हा म्हणावं लागतं, तेव्हा तो काम करतो आणि त्यातच तो प्रगती होतो. तुमच्यासारखे लोक सतत शेतकऱ्या पाठीशी आहेत म्हणून आज शेतकऱ्याला एक सन्मानजनक सन्मान मिळतो आहे, एवढं मी बोलतो. आणि खरंच मला समाधान वाटलं, कारण एवढ्या लांब आलो आहे आणि मला वाटलं काय भेटतंय न भेटतंय जरा शंका होतीच, पण अगदी मन भारावून गेलं की अशी माहिती अशा पद्धतीनं माहिती मिळत नाही. आणि जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा शेतकऱ्यांनी त्याचं खरंच प्रामाणिकपणे त्याचा वापर काय म्हणते इम्प्लिमेशन करावं असं एवढंच बोलतो. मी थांबतो, नमस्कार.